हाय श्वेता। हेलो, हाय, हाय, हाउ आर यू? नमस्कार. गणेश चतुर्थीचा हार्दिक शुभेच्छा तुम्हाला. थँक यस, तुम्हाला सगळ्यांना पण खूप खूप शुभेच्छा। यू, धन्यवाद. खूप छान डेकोरेशन मागे दिसतंय। त्याच्या आधी मला हे दोन गोंडस बाहेर दिसतात, तू आपले नावं आणि म्हणजे आम्हाला इंट्रोडक्शन करून दे। श्योर. हा सुश्रुत, ओके. हाय, हॅलो. ओके, हा 9th ग्रेड मध्ये आहे आणि तो तने तो 3rd ग्रेड मध्ये गेला आहे. आणि बिहाइंड कॅमेरा आहे माझे मिस्टर मंगेश कराड. मग तुम्ही दोघांनी ह्याच्यात काय मदत केली? आईला भरपूर मदत केली असणार आहे, आय एम श्युअर। रोज बारापासून घरी बनवलं आहे. आणि म्हणजे दरवर्षी आमचं हे 3rd वर्ष आहे पती बसून, तर आम्ही दरवर्षी काहीतरी वेगळं थीम डेकोरेशन असतं. सो चला मी तुम्हाला डेकोरेशन दाखवतो. यस, डेकोरेशन मध्ये आम्ही यावेळेस जरा मोर मोराचं डेकोरेशन केलेलं आहे. ओके, हे सगळे मोराचे आहेत आणि हे आम्ही घरी बनवलंय. हे सगळे पेपर्सनी बनवलं आहे. हे सगळे पेपर आणि फोम शीट आणि हे पण सगळं इथे पण हे मोर वगैरे पण सगळं त्यानेच बनवलेलं आहे. फोम शीट नी सगळं डेकोर केलेलं आहे. ग्रेट। आणि ही गणपतीची मूर्ती पण घरी बनवलेली आहे. कारण आता कोरोनामुळे जरा सध्या म्हणजे आहेत अवेलेबल, पण तरी पण आम्ही दरवर्षी असं विचार करतो की चला आपण बाप्पाला जरा स्वतः बनवूया. सो दॅट्स वाय हे पण आम्ही यंदा दरवर्षी म्हणजे करतोय घरी बनवले. बाकी हे मोदक बनवलेत मी. यावेळेस 8 प्रकारचे मोदक आहेत. वाओ, हे सगळं घरी केलंय तू? एवढे प्रकारचे मोदक? हो, हे सगळे घरी केले आहेत आणि प्रत्येक फ्लेवरचे आहेत. जसं हे पंचखाद्याचे बनवले आहेत, त्याच्यानंतर हे मिल्क पावडरचे बनवले आहेत, हे साधे पेढ्याचे म्हणजे, हे मँगो, हे रोज फ्लेवर, हे पान फ्लेवर, काही मग केसर आणि चॉकलेट, असे सगळे प्रकारचे मोदक बनवले आहेत घरी. ओ ग्रेट। हे छोटस सॅम्पल. यस, आणि मला तू परत ते प्लेट दाखवणार, त्याच्यामध्ये ते ब्राऊन कलरचे कोणते म्हणालीस? हे पंचखाद्याचे. ओके, म्हणजे ड्राय फ्रुट्स असतात, डेट्स असतात सगळे, त्याचे मिक्स असतात हे, तर ते मी त्याचे बनवले आहेत. जनरली गणपतीला पंचखाद्य आणि खिरापतचा नैवेद्य असतो. सो यंदा मी मोदक बनवले पंचखाद्याचे. वाव, आणि तुझं हे म्हणजे आवड आधीपासून आहे की म्हणजे हौशीनी तू बसवायला लागली की घरी आधीपासूनच होत हे सगळं? हा, म्हणजे मला आधीपासूनच आवडत असं सगळं बनवायला वगैरे सगळं, म्हणजे क्राफ्ट मध्ये खूप आहे का? त्याच्यामुळे असं वाटतं की म्हणजे इवन दिवाळीत पण मी जनरली घरी बर्फी जे असते ते घरी बनवायचा प्रयत्न करते. सो यावेळेस मी असं ठरवलं होतं की बाप्पाला जरा वेगळ्या वेगळ्या प्रकारचे फ्लेवरचे मी मोदक बनवेल. राईट। आणि मेन क्वेश्चन म्हणजे आत्ताच जे बाहेर सगळं वातावरण आहे आणि त्यामुळे लॉकडाऊन आणि हे सगळं, त्याच्यामध्ये तुला काय प्रॉब्लेम वाटलं? म्हणजे जे तू 3 वर्ष झालं सांगितलं आम्हाला की 3 वर्ष झालं तू हे करते बसवतीये म्हणजे गणपती आणतीये, तर यावर्षी काही डिफरन्स जाणवलं तुला? तसं ज्या ज्या शहरात आम्ही राहतोय, न्यू जर्सी मध्ये राहतो आम्ही,
सो न्यू जर्सी मध्ये असं सध्या आता सगळंच अवेलेबल आहे. इवन गणपती मूर्ती पण अवेलेबल आहेत, प्रसाद म्हणजे सगळे स्टोर्स पण ओपन आहे. तर असं काही आम्ही लॉकडाऊन मुळे आम्ही बाहेर जात नाहीये. आम्ही सगळं ऑनलाईन अजूनही शॉपिंग करतो. तर तेच फक्त आहे की काही काही गोष्टी राहून जातात, जसं दुर्वा झालं हे ऑनलाईन मिळत नाही. तो मग कोणी असेल तर मग म्हणावं लागतं अरे प्लीज दुर्वा घेऊन या प्लीज आमच्या करता. सो फक्त हाच एक आहे. आणि दुसरं म्हणजे की आम्ही दरवर्षी खूप जणांना म्हणजे सगळे येतात बाप्पाचं दर्शन घ्यायला. यावर्षी थोडस रिस्ट्रिक्ट केलंय, पण इतकं नाही म्हणजे कोणी आलं तर बस दर्शन घेऊन लगेच आम्ही बॉक्सेस बनवले आहेत. तर त्याच्यात आम्ही त्यांना बॉक्स प्रसाद देतो, म्हणजे जनरली ते इथेच महाप्रसाद घेतात. पण मग यावर्षी आम्ही हे फक्त एवढंच केलं. पण ग्रॉसरी रिलेटेड किंवा काही जसं स्वीट्स रिलेटेड, डेकोरेशन रिलेटेड, मूर्ती सगळं अवेलेबल आहे. फक्त एवढंच आहे की हा मी सगळ्यांना मिस म्हणजे जसे येतात सगळेजण फ्रीली असतात की अरे बसले आहेत सगळेजण शांतपणे बोलतात गप्पा मारतात असं होत नाहीये यावर्षी. तर ते मी खूप मिस करते. जनरली 100 ते 150 लोक येतात दोन दिवसात, पण यावर्षी हा एव्हरीबडी इज ऑनलाइन. पण मग तुम्ही काही असं स्लॉट वगैरे किंवा असं काही अरेंज केलंय का की म्हणजे कारण इच्छा सगळ्यांची असते ना की नाही बाप्पा आहे तर आपण एकदा तरी दर्शन घेऊन यावं. करेक्ट. यावर्षी आम्ही स्लॉट म्हणजे दिवसभराचा स्लॉट न घेता आम्ही फक्त 2 तासाचा संध्याकाळी असं केलं घेतलाय स्लॉट. तर 2 तासामध्ये जितके येतील तितके. आणि जर सपोज 10 जण आतमध्ये असतील, सो म्हणजे देअर इज अ लिमिटेशन राईट की 10 नकोय. सो 10 जर आत असतील तर मग बाकीच्यांना ऑब्व्हियसली त्यांना थोडस थांबावं लागेल. दॅट्स इट. आणि आता म्हणजे थोडा अवेअरनेस झाली आहे की सगळे आपली आपली काळजी घेतातच आहे. मास्क इज कंपल्सरी आणि ऑब्व्हियसली सॅनिटायझर नाही आम्ही युज करत आहे आता, कारण की तुम्ही आरती घ्यायला किंवा कळता तर जस्ट वॉश युअर हँड जसं आपण पूर्वीच्या काळी करायचा पाय धुवायचा हात धुवून मग आत यायचं दर्शन घ्यायचं. आणि यावर्षी त्याच्यामुळे स्पेशली मोराचं रिझन ही ठेवलेलं आहे. मोराचं रिझन इज एसेन्शियली बिकॉज जनरली मोर किंवा मोरपीस आपण घरी ठेवतो फॉर ऑस्पिशियस रिझन अँड तो नेगेटिव्हिटी म्हणजे जी आता सध्या सगळं चालू आहे कोरोनामुळे तर ते जायला म्हणून आम्ही असं की बाप्पाकडे आम्ही कोलॅबोरेशन झालं म्हणजे मोराचं पिसा पण असणार पीस पिसा पण असणार आहे आणि प्लस गणपती बाप्पा तर लगेच आपली हे नेगेटिव्हिटी हे वातावरण एकदम चेंज होणार आहे आता. करेक्ट करेक्ट. तो ते लक्षात ठेवूनच यावेळेस आम्ही असं मोराची थीम ठेवली आहे. वाव किती छान. आणि हे शाळू माती बनवली आहे का मूर्ती तू? इथे शाळू माती नाही पण एक एअर ड्राय क्ले असतो, क्ले घेऊन आलो. क्लेचा मग गणपती आहे पण तो पाण्यात विरघळतो आणि इको फ्रेंडली. इको फ्रेंडली पण आहे आणि म्हणजे झाड वगैरे भरपूर आहेत तिथे न्यू जर्सीला. सो तुम्ही मग ते झाडांना पाणी घालू शकता. गार्डन मध्ये आम्ही एक बकेट आहे, बकेट मध्ये आम्ही विसर्जन करणार. तर दरवेळेला काय करता म्हणजे दरवेळेला गव्हर्नमेंट कडनं हे अरेंजमेंट असतं का की यावेळेला तुम्ही तसं करणार आहात का? ऍक्च्युली दरवेळेला गव्हर्नमेंट कडनं असतं. एक सुमा फूड म्हणून आहे इथे न्यू जर्सीला. ते छान सार्वजनिक गणपती म्हणजे जर तुम्ही घरी गणपती आणले आणि जर तुम्हाला घरी विसर्जन नाही करायचं आहे तर तुम्ही बुक करायचं आणि मग त्यांना मग ते तिथे नेऊन म्हणजे 1.5 वर्ष आपलं विसर्जन झालं की मूर्ती तिथे नेऊन ठेवायची. आणि 10व्या दिवशी मग ते सार्वजनिक एक पार्क आहे इथे तर तिथे ते जाऊन मग ते सगळ्यांचे गणपती विसर्जन. पण यावर्षी कोरोनामुळे त्यांनी ही फॅसिलिटी पण बंद केली आहे. सो सगळ्यांनी खरेच करतात म्हणजे मोस्टली. पण आम्ही लास्ट घरी करायचा प्रयत्न करतोय. आम्ही एक मागे देवरूपी मूर्ती ठेवली आहे जी आम्ही आणलेली आहे पण दरवर्षी आम्ही एक मूर्ती बनवतो आणि ती विसर्जित करतो. ती क्लेची किंवा मातीची राहते.
ओके तर म्हणजे दरवर्षी तू घरीच बनवते मूर्ती की या वर्षी पहिलं वर्ष? दरवर्षीच बनवते, म्हणजे आता हे थर्ड इयर आहे जसं मी बोलले. मी दरवर्षीच घरी बनवते. फक्त पहिल्या वर्षी जेव्हा आम्ही स्टार्ट केलं होतं आम्हाला हे सगळं माहिती नव्हतं, म्हणजे क्ले मिळतो, क्लेचा पण बनवता येतो घरी. सो मी पहिल्या वर्षी आम्ही विकत आणली होती, पण काय झालं त्याचा पण एक्सपिरियन्स सांगते मी. त्यांनी म्हटलं होतं की शाडूची आहे आणि विरघळेल म्हणून. आम्ही जेव्हा घरी आणली, विसर्जन केलं, 2-3 दिवसानंतर बघितलं ती विरघळली होती. सो आम्हाला थोडंसं वाईट वाटलं आणि तेच रिझन होतं की मग आम्ही विचार केला की नाही घरीच बनवू गणपती म्हणजे नेक्स्ट इयर पासून. आणि जेवढं दिसतं तेवढं सोपं नसतं, कारण त्यांचे डोळे कान हे सगळं इतकं प्रपोर्शनेट असतं ना की ते ऍक्च्युली तसं घ्यायला म्हणजे खूप मेहनत लागते. खरंय खरंय, अगदी खरंय. कारण की मेन जे बोललाय तुम्ही की डोळे, डोळ्यांचं मला इतका हात थरथर कापत होता जेव्हा डोळे, की एक तर ब्लॅक हेनी आपण करतो तर त्याच्यामुळे खूप भीती वाटत होती, पण फायनली करून घेतात म्हणतात बाप्पा तर येस छान झालंय. येस, आणि त्यांचं काही कोणतंही रूप आपण घेतलं ना तरी ते इतकं छान वाटतं ना, असं म्हणजे वेगळाच उत्साह येतं. बाप्पा येणार आहे म्हटल्यावर एकदम वेगळाच उत्साह असतोय. येस, किती दिवस लागले तुला हे सगळं अरेंज करायला, डेकोरेशनचं, फराळाचं वगैरे बनवायला? फराळचा मोदक मी 2 दिवसात बनवलेत, म्हणजे एका दिवशी काही बनवलेत आणि काल मी सगळे बनवले मोस्टली. पण ते जे लागणार सामान आहे ते तुला इझिली अवेलेबल झालं की काही कॉम्प्रोमाइज करावं लागलं? नाही नाही, जसं मी सांगितलं सगळं अवेलेबल होतं, ऑनलाईन होतं, ऑनलाईन सगळं मिळालं मला, काही प्रॉब्लेम नाही झाला. जसं मी मिल्क पावडर आणि कंडेन्स मिल्क ते बनवले तसं ते ऑनलाईन मला मिळून गेलं. आणि बाकी डेकोरेशनचं तर पेपर, जसे मुलं आहेत तर त्यांचा क्राफ्ट पेपर असतोच, सो डेकोरेशनला आम्हाला कमीत कमी 3 दिवस, आम्ही 3 दिवस लागले. ओके, आणि मुलांची हेल्प झाली का तुला? मुलांनी हेल्प म्हणजे मला त्यांनी पेपर्स कट करून दिले, त्याच्यानंतर त्यांनी ते म्हणाले चिकटवायला मदत केली, त्याच्यानंतर डिझाईन म्हणजे पहिले वेगळंच होत, पण आता मग ते बनवता बनवता जरा वेगळं झालं, पण डिझाईनची आयडिया माझी होती. पण मग नंतर मग पेपर आणि कलर कॉम्बिनेशन कुठला करावा हे मुलांनी मला सजेस्ट केलं की आई पिकॉकचे हे कलर्स असतात, सो मग ते त्यांचं आयडिया आहे. बाकी हे जे माळांचं आणि लाइटिंगचं हे माझ्या मिस्टरांची आयडिया आहे की आपण साधं सिम्पलच ठेवूया, खूप असं काय म्हणतात तसं खूप नाही करू बॉडी, तर साधं सिम्पल आणि मेन फोकस इज आपले बाप्पा. येस, आणि ते खाली पण तू पिकॉक बनवलंय ते कष्टाने, म्हणजे ते थोडं स्टर्डी वाटतंय, म्हणजे कसं बनवलंय त्याच्यामध्ये काही भरलंय? नाही काही भरलं नाहीये, ते थर्माकोलची शीट्स आहे त्याच बनवलेले आहे. ते थर्माकोलचे 3-4 लेअर्स घेतले आहेत शीटचे. आणि पहिले तर आम्ही जवळून दाखवणं कर असं हे सगळे म्हणजे दिसतंय का तुम्हाला? येस येस, हा हा. सो हे थर्माकोलचं बनवलेलं आहे आणि त्याला पेंट केलंय ब्लू कलरनी, आणि पर्ल्स होते ते माझ्याकडे तर मी ते पर्ल्स लावले आहेत त्याला. खूप सुंदर दिसतंय, म्हणजे कलर पण एकदम परफेक्ट कलर आलाय त्याला. शेड असं असते ना ब्ल्यू अँड ग्रीनिश जे शेड पाहिजे ते प्रॉपर शेड आली आहे. इवन मागचं जे आहे त्याला पण एकदम प्रॉपर शेड आली आहे, म्हणजे असं रेडीमेड सारखं असं वाटतंय ते. म्हणजे हे जे आहे ते माझ्याकडे ऑलरेडी होते मोर्टीचं, हा हे घरी पेपर्स हे सगळे पेपर्सचे आहेत आणि ते बाकी लावले. मेहनत आहे, ओके, मेहनत तर आहे पण मजा पण येते. म्हणजे आता बाप्पा 1.5 दिवस असतात आमच्याकडे,
आणि गेल्यानंतर अगदी असं वाटत अरे अजून म्हणजे 10 दिवसात. तर हे हौशीनी तू बसवायला लागली की कसं, म्हणजे 1.5 दिवसाच? ऍक्च्युली माझ्या सासरी 1.5 दिवसापासून बसवतात. माझ्या माहेरी ऍटलीस्ट 10 डेज असतो, पण माझ्या सासूबाई जॉब करायच्या म्हणून त्यांनी 1.5 दिवसाचं बसवलंय, तर मग मी पण कंटिन्यू करते, म्हणजे त्या 1.5 दिवसाचं म्हणून आम्ही पण 1.5 दिवसाचं बसवतो सध्या. ओके, माहेरी असताना पण असं इतकीच हौस होती की कसं काय, म्हणजे गणपती बनवायचं, मूर्ती बनवायची वगैरे असं, की आता आता असं म्हणजे शिकली आहेस तू की काय मूर्ती? ऍक्च्युली जसं नागपूरचं आहे माझं माहेर आणि सासर, सो तिथे ते बाहेरनच घेऊन येतात, म्हणजे दोघेही जण तिथे एक त्यांचा मूर्तीकार आहे ठरलेला, म्हणजे तर ते त्यांना सांगतात आणि ते तशा प्रकारे तो मूर्ती बनवून देतात. तर नागपूरला तर घेऊनच येतात, पण जेव्हा मी माझ्या घरी होते किंवा काय तर तेव्हा आम्ही आरास म्हणतात डेकोरेशन आम्ही स्वतःच करायचो, आणि 10-10 दिवस आधी विचार करायचो अच्छा काय आरास करायची यावेळेस, काहीतरी वेगळं करायचं. तो सेम थॉट इथे पण आता जसं आम्ही घरी आम्ही चौघही जण बसतो आणि डिस्कस करतो की या वर्षी काय करायचं, काय आरास करायची, काय वेगळं डेकोरेशन करायचं. सो सेम म्हणजे जसं तिकडे घरी असतं तसं तिकडे पण आता म्हणजे झालंय, आणि आवडतं मला मेन म्हणजे करायला. आणि यावेळेला नक्कीच काही लोक तर खूप असे असणारच की विसर्जनच्या वेळेला किंवा बसवताना म्हणजे आम्ही येणारच असं जे आहे, म्हणजे दे आर मोस्ट वेलकम. मी कोणाला ऍक्च्युली नाही म्हणत नाहीये, फक्त दरवर्षी आम्ही इन्व्हिटेशन पाठवतो की या घरी बाबाचं दर्शन घ्या. तसं यावर्षी नाही केलंय कारण की खूप जण अनकम्फर्टेबल पण आहेत, आणि ऑब्व्हियसली सेफ्टी तर म्हणजे इथे केसेस आहेत जास्त वाढले आहेत, पण इट्स ओके, म्हणजे बाप्पा विघ्नहर्ता म्हणतात तर ते त्याकरताच होईल. पण आम्ही जस्ट म्हटलं जसं व्हर्च्युअल पण आम्ही केलेलं आहे, व्हर्च्युअल आरती किंवा कोणी आलं इथे दर्शनाला तर आम्ही डेफिनेटली आतमध्ये ते येतील प्रसाद घेऊन लगेच मग निघतील. तर एरवी म्हणजे बाकीच्या वर्षी जर मागच्या वर्षी किंवा असं तर फराळ म्हणजे तुझ्याकडे फराळ म्हणजे करायला असतात की म्हणजे पूर्ण जेवण किंवा असं म्हणजे कसं गेट टुगेदर म्हणजे तुमचं जे असतं? हो तसं म्हणजे इथे सगळ्या माझ्या मैत्रिणी पण खूप छान आहे, हेल्पला येतात, कारण थोडं मी अर्ध घरी बनवते घरी, बाहेर बाकीचं सगळं बाहेरून ऑर्डर करते कारण की खूप जण असतात आणि खर्च पण असतो बरंच नैवेद्याचं. जसं उद्या ऋषी पंचमी आहे तर गजानन महाराजांचं सगळं नैवेद्य पण करायचं असतो. सो तशाप्रमाणे सगळं म्हणजे आम्ही घरीच करतो सगळं जे आहे, कारण जसं माझ्या मिस्टरांनी पण सांगितलं खूप लोक असतात 100 दिवशी, पण खूप मजा येते. म्हणजे मी आता शब्दात सांगू शकत नाहीये पण खरंच खूप छान वाटतं. यावर्षी मी ते खरंच मिस करते की सगळेजण येऊन सावकाशपणे श्वेता आहे बघ, श्वेता ते बघ, श्वेता बघ, मिस करते. पण ठीक आहे, यावर्षी आता बाप्पा हे सगळे विघ्न घेऊन जाणार आहेत कोरोनाचं. येस बरोबर आहे, आणि लवकरात लवकर आपण याच्यात बाहेर पडणारच आहोत. म्हणजे नेक्स्ट इयर आपण परत हाच व्हिडिओ जर आपण जेव्हा बनवू तेव्हा मी तुम्हाला सांगेल की हे बघा कोण आलाय इकडे, बघा किती जण आली आहेत. येस, खूप मोठे गॅदरिंग मध्ये आपण व्हिडिओ शूट करूया. असं प्रिकॉशन घ्या आणि सगळं बापाचं वेलकम पण करा, विसर्जन पण करा आणि व्यवस्थित करा बस. येस येस, ऍक्च्युली माझा व्हिडिओ बनवायचं म्हणजे मेन उद्देश हेच आहे की लोकांना जे इतके सगळीकडे नेगेटिव्हिटी आणि असं असं वाटतंय की नाही नो सेलिब्रेशन आता काहीच होऊ शकत नाही आणि असं, पण तुमच्यासाठी उत्साही लोकांना असं दाखवून मला तेच दाखवायचंय की नाही आपण म्हणजे नेहमी खुश राहावं किंवा आपला छंद जर जपून ठेवलं तर नक्कीच ती नेगेटिव्हिटी जाते. म्हणजे अगदी बरोबर, अगदी बरोबर, म्हणजे या कारणाने आपण जरा म्हणजे जसं बाप्पा आले आहेत घरी, कोणाच्या गौरी गणपती पण असतात, तर जसं जसं टिळकांनी याकरताच केलं होतं की सगळे जण एकत्र यायला हवेत, भेटायला हवे, याकरताच आपण गणपती उत्सव म्हणतो.
सो यावर्षी पण तसंच आहे, थोडेसे चेंजेस आहे कोरोनामुळे, पण दॅट्स परफेक्टली फाईन, इट्स ओके. म्हणजे आता काय म्हणतात की हे दिवस पण जातील जातील. आणि अजून काही तू सांगायचं आहे तुला आमच्या व्ह्युअर्सला किंवा इंडियाचे व्ह्युअर्स इंडियन्सला? मी एवढंच म्हणेल की घाबरू नका, सगळं व्यवस्थित होईल. जसं तुम्ही बाप्पाचं दरवर्षी आगमन करता, घरी पूजा वगैरे करता, तसंच करा, सगळं व्यवस्थित होईल. फक्त थोडेस काळजी घ्या आणि खूप छान वाटतंय. थँक्यू सो मच यशदा की तुम्ही हे सगळं असे प्रकारचे व्हिडिओ केले, कारण हे पहिल्यांदाच आम्ही पण करतोय युएस मध्ये. थँक्यू सो मच. म्हणजे कौतुक असायलाच पाहिजे इतकं सगळं बाहेर असं सगळं डिस्टर्ब आणि चालू असताना सुद्धा तुमच्या उत्साहात कुठे कमी नाहीये. आणि घरी राहून घरी सगळं बनवून आणि सगळं सेलिब्रेशन एकदम नॉर्मल ह्याच्यामध्ये होत आहे, ते खरं दाखवायलाच पाहिजे. नाही करायचं असा की कोरोना आहे किंवा काय, जसं आपण दरवर्षी बाप्पाचं करतो तसंच करा. छान प्रसन्न वाटत घरात खूप, खरंच आज पूजा झाल्यावर इतकं छान वाटतंय. म्हणजे असं वाटतच नाहीये की माझी आता एक मैत्रीण येऊन गेली, खूप छान, म्हणजे वैजयंती नाव आहे तिचं, खूप छान वाटलं बघ इतके दिवसानंतर. म्हणजे खरं सांगते 3 महिन्यानंतर कोणी माझ्या घरात आलाय झालाय ऍक्च्युली की कोणी येत आहे दर्शन. सो खूप छान वाटलं पण मला, म्हणजे खरंच मिस करते हे यावर्षी की मी सगळ्यांना असं ओपन इन्व्हाइट नाही करू शकत. राईट, एक्झॅक्टली. ओके श्वेता, खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून आणि हे सगळं बघून इकडे, म्हणजे तिकडे इतके लांब आपल्या कंट्री पासून राहून पण तू सगळं ठेवती आणि सगळं इतकं छान डेकोरेशन आणि हे सगळं केलंय. थँक्यू थँक्यू. आवडेल मला, कारण आम्ही इथे असतो सगळ्या मैत्रिणी, आम्ही अथर्व शीर्ष पण करतो. आज जनरली आम्ही सगळेजण एका घरात बसून करतो बाप्पांच्या समोर, पण आता या सगळ्यामुळे आम्ही सगळं व्हर्च्युअल करतोय. आम्ही झूम मिटिंग अरेंज करतो आणि अथर्व शीर्ष दर महिन्याला पण करतो, पण आज पण करणार आहोत. अरे वा, म्हणजे पूर्ण 10 डे करणार आहात की आज स्पेशल स्थापनेच्या दिवशी करणार आहोत? आणि पाचवा दिवस, एक माझी आणखी एक मैत्रिणी असते, पाचवा दिवस असतो तिच्या तिथे करतो. पण जनरली दर महिन्यात आम्ही चतुर्थी आणि विनायकीला करतो सगळ्या जणी ऑनलाईन. ओके, आणि तू म्हणाली की गजानन महाराजांचं पण आहे तुझ्याकडे, तर म्हणजे काय सगळेजण येतात आणि कसं काय, म्हणजे काय करतेस? गजानन महाराजांचं असं मी आधीपासून त्यांना करत गेली आहे त्यांच्या, सो गजानन महाराजांचं फक्त मीच करते. जसं ऋषी पंचमी आहे तर झुणका भाकर, तो एक वेगळा नैवेद्य असतो त्यांचा, झुणका भाकर मसाले भात शिरा. सो आणि थोडस वाचते मी, त्यांची 52 आहे, प्रसाद करते. आणि उद्या आमच्याकडे विसर्जन पण आहे, सो मग तळणीचे मोदक असतात. फर्स्ट डे ला पेढ्यांचे मोदक असतात, जसे मी तुम्हाला दाखवलंय सगळे हे. सो फर्स्ट डे ला पेढ्यांचे मोदक असतात आणि विसर्जनाला डाळ आणि तळणीचे मोदक असतात, म्हणजे पुरणाचे किंवा काही पण स्टफिंग. ओके, छान वाटलं एकदम हे सगळं बघून आणि एवढं कलरफुल आणि असं खूप वेगळाच उत्साह देणार आहे. म्हणजे आता हे व्हिडिओ जे कोणी बघणार आहे त्यांना एक वेगळाच उत्साह येणार आणि हे सगळं तुझ्यामुळे झालंय, कारण खरंच या सगळा व्हिडिओ आणि जोही बघेल ना त्याला खरंच पॉझिटिव्ह वाटेल. आणि खरं सांग, कारण आता या सगळ्या गोष्टींची गरज आहे, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीमुळे पण माणसाला, म्हणजे जसं की फक्त एक माझी मैत्रीण येऊन गेली पण तरीही मला खूप छान वाटलं. पहिले इतके अंदर सगळेजण येऊन जात होते, इतकं फील नव्हतं होत, पण आता कसं कोणी येत नाही, इतक्या दिवसानंतर आलं आणि येऊन गेलं, खरंच खूप छान वाटतं. म्हणून म्हटलं की ही छोटी छोटी गोष्ट पण खूप मॅटर करते. सो खूप छान, तेच म्हणजे की ज्या उद्देशनी टिळकांनी चालू केलं आहे ते आपण
छोटे छोटे ह्यांनी सुद्धा आपण ते जपून ठेवू शकतो किंवा ते उद्देश पूर्ण करू शकतो. म्हणजे सार्वजनिक नाही पण असं व्हर्च्युअली आपण काही अरेंज करून नक्कीच त्याला तुमचा उद्देश करू शकतो. माझा प्रयत्न तेच आहे. छान प्रयत्न आहे आणि प्लीज असंच कंटिन्यू करा. खूप छान. येस थँक्यू. आणि पुन्हा एकदा गणेश चतुर्थीची खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला पण एकदा फक्त हा गणपती बाप्पा मोरया.